नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, मला आज एक पोस्ट आली जिच्यात म्हटले आहे, भारतात कुणाचीही युती होऊ शकते, पण नंतर भरपूर जागा सोडली आणि शेवटी काय म्हटले पहा, पाऊस आणि महावितरणची युती कधीच होऊ शकत नाही। आणि कारण काय सांगितलं, वाटीभर पाऊस पडला की रात्रभर लाईट गेलीच समजा। पहा मंडळी, हे दोन वाक्य अतिशय मनाला दुःख देणारे आणि वाईट वाटणारे आहे। आजकाल लोक जेव्हा अशा कॉमेंट करायला लागतात तेव्हा डोळ्यासमोर एक चित्र येते की एकेकाळी काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे। पाऊस आणि महावितरणची युती कधीच होऊ शकत नाही। वाटीभर पाऊस पडला की रात्रभर लाईट गेलीच समजा। पहा मंडळी, किती बोचरी टीका आहे, किती बोचरी टीका आहे। वाटीभर पाऊस म्हणजे काय, नुसते थेंब नुसते आणि थोडी हवा पडली की लाईट गेले। याचा अर्थ असा की लाईनच्या आजूबाजूला एवढे काही झाडी आहे, फांद्या आहेत की थोडा जरी पाऊस पडला आणि ही झाडाची पानं तारानाट झाली की लाईन जाणार। आणि दुसरं कारण, काही ठिकाणी जे इन्सुलेटर्स असतात ते इन्सुलेटर्स कधी कधी अतिशय बारीक, जर समजा ड्राय एअरमध्ये थोडंसं छिद्र वगैरे काही जरी असेल तरी पाणी पडल्यावर ते लीक होऊन तेव्हाही शॉर्ट सर्किट होऊ शकते। तिसरा मुद्दा असा की आजकाल जिकडे तिकडे हिंडलं की खांब्यावर पक्ष्यांचे घरटे दिसतात। आणि जेव्हा या घरट्यावर पाणी पडतं तेव्हा याच्या ज्या काड्या असतात त्या ओल्या होतात, तेव्हाही लाईन जाते। किंवा या घरट्यामध्ये सुद्धा ॲल्युमिनियमच्या छडे तारासुद्धा असतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट, मी बऱ्याच दिवसापासून सांगून राहिलो की संक्रांत झाल्यापासून, पतंग उडवण्याचा सीझन झाल्यापासून, की लाईनवर जी पतंग उडालेली आहेत, अडकलेली आहेत, ती काढून टाका। मला वाटतं त्याच्याकडेही काही कोणी लक्ष दिलं नाही आहे, त्यामुळं पाऊस पडला की या पतंगामुळे सुद्धा लाईन ट्रिपिंग होते। आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत, हवा पाण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लाईनवर उरतात, त्या वेळच्या वेळी काढल्या गेल्या पाहिजे। म्हणजे थोडक्यामध्ये बोलायचं झालं तर प्री मान्सून मेंटेनन्स केल्या जात नाही, कारण ह्या अशा परिस्थितीला ह्याच्या मी सांगितलेल्या तीन चार गोष्टी जबाबदार आहेत। एक ट्री कटिंग, दुसरं पक्ष्यांनी खांब्यावर बांधलेले खोपे, तिसरं लाईनवर अडकलेल्या दोऱ्या, पतंग इत्यादी। आणि शिवाय जर लाईन मेंटेनन्स बरोबर नसेल किंवा तारा ढिल्या असतील तर हवेमुळे सुद्धा तारा एकमेकाला ठोकून लाईन जाते। आणि आता हे सगळं करायलाच पाहिजे, वरून इन्स्ट्रक्शन असतात, सगळे सर्क्युलर निघतात, अहो बऱ्याच ठिकाणी एस्टिमेटही मंजूर झाले आहे, पण कामं का होत नाही समजत नाही। असो, मला दोष द्यायचा नाही, पण एकंदरीत मेंटेनन्स परिस्थिती अशी क्रिपल्ड झाली आहे। आणि लोक जेव्हा अशी मोसरी टीका करतात तेव्हा मात्र कसं तरी वाटतं की आपले इंजिनियर लोक, टेक्निशियन याची ही एवढी मेहनत का वाया जाऊन राहिली। मी जेव्हा पाहतो भेटतो कोणालाही फुरसत नसते, मग या ठिकाणी कामं होतात कोणती, फक्त बिल वसुलीचीच कामं होतात का, फक्त बिल वसुलीच हे इंजिनियरचं आणि टेक्निशियनचं काम आहे का, आणि जे त्यांचं बेसिक काम आहे लाईन मेंटेन करणं, सप्लाय कंटिन्यू ठेवणं, अपघात होऊ न देणं वगैरे वगैरे, याचं काय? मला वाटतं कुठंतरी चुकतं आहे। आणि याच्यामध्ये कामगार आणि इंजिनियरला दोष दिल्यापेक्षा मला वाटतं मॅनेजमेंटमध्येच काहीतरी गडबड आहे,
किंवा काहीतरी ऑर्गनाईज बरोबर होऊन नाही राहिलं. संबंधितांनी अंतर्मुख होऊन या गोष्टीचा विचार करावा आणि अशा बोसीला टीका येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मी एवढं का बोलतो, कारण आमचं अख्खं आयुष्य या महाग इलेक्ट्रिसिटीच्या कामात बर्बाद झालं आहे. आणि लोक म्हणतात आऊ तुम्ही मीठ खाल्लं काय, एवढं मीठ खाल्लं ठीक आहे, पण आमचं सगळं तारुण्य याच्यामध्ये गेलं, सर्व कुटुंब याच्यामध्ये आमचं खर्ची झालं आणि आमचं कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. असं काही हरकत नाही, आमची नम्र विनंती एवढीच की अशा बोसीला ठिकाण यायला नको आणि लाईन मेंटेनन्स चांगला व्हायला पाहिजे. माणसं मरायला नको, जनावरं मरायला नको. थँक्यू, नमस्कार. माझ्या रामदास कंदावळे, रिटायर्ड सिव्हिल इंजिनियर, नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. आणि जास्त बोललो असेल तर माफ करा. आणि फॉर्स टेक्निकल व्ह्यूअर काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू, नमस्कार.